जीवनामध्ये येणार विश्वास पाहिजे. आता जर नवरा बायको कधी बघितले ना गाडीवर, नवरा बायको बघत असतात, तुमचं तर शहर आहे, नवरा बायको कधी बघा गाडीवर अशी बसते ती, अशी बसते ती, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. विश्वास आहे असं नाही, प्रेम आहे असं नाही, धरून ठेवायचे महाराज उगा जाऊन दुसरीकडे म्हणून नाही आवकडे हो. विश्वास पाहिजे. आता काही सुद्धा राहिलं नाही, कुणी कुणावर प्रेम करत नाही महाराज. हे प्रेम बेम सगळं फालतू आहे. तुम्हाला प्रेमाची साधी सुधी व्याख्या सांगते. प्रेम जे तुकोबाराने पांडुरंगावर केलं ते प्रेम, जे शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जे राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जे आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, जे मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम महाराज. प्रेम त्याला म्हणायचं. हे तर आमच्या प्रेमाला काय हो, गोरी दिसली गाला फसली गेला मग त्यांना काही प्रेम म्हणायचं का? वासनेच्या आहारी गेलेली माणसं आमचे प्रेम समजतात नाही. त्या गोष्टीला प्रेमाचं नाव देऊ नका. प्रेम लय सिद्ध, प्रेम लय निस्वार्थी, निकलंकित असत. तुकोबाऱ्या फार सुंदर वर्णन करतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रेम. जे निस्वार्थी निकलंकित निरपेक्षित असत त्याला प्रेम म्हणायचं. चला मग जीवनामध्ये कुणाची ना कुणाची कृपा असल्याशिवाय देवाजवळ जाता येत नाही. पण त्याची आपल्यावर कृपा असण्यासाठी आपलं आणि त्याचं नातं तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आपल्याला त्याला अडवता आलं पाहिजे, आपल्याला त्याचा आशीर्वाद घेता आला पाहिजे. पण हा अधिकार गुरूंशिवाय दुसरं कुणाकडे भेटत नाही. मग हा अधिकार प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? काही नाही महाराज, सगळ्यात सोपा मंत्र दिला राम बाबाजी पुढे सांगितले ना, सोपा मंत्र तेवढा केला ना मग जास्त कशाची गरज पडत? मग सगळं चांगलं होतं, सगळं. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया घालोनी या बाळ राहिलो निशिंदी निदविले संती विठोबासी तुका म्हणे घालू तयावरी भार बाऊ संसार देवा पाई. सगळं चांगलं होत. तेरी बन जाएगी गोविंद गुण काय, तेरी बन जाई गोविंद सगळ्या बायका इथं इथल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा. कुणाचं लागून गेलं का तुझा पप्याचा पप्पा? काही नाही हो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? ऐकेस नंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोच तुमच्यावर लय प्रेम आहे? गोड गैरसमज आहे. गोड गोड अहो एका म्हातारीचं म्हातारं मेलं मेलं हो मेलं. तिला कळलं तिनं चुलपी ठेवली, दोन गरम गरम भाकरी टाकले, दूध घेतला काला केला आणि जेवायचा लोक्याला. शेजारची बाई पळतच आली, म्हणली का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहित आहे की मला लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ नाही पुन्हा बघ कसा दणका करते. ती काय दणका करायची गोष्ट काही नाही हो. गरडायचं आणि तुम्हाला खरं व्यासपीठ खोट नाही बोलत. आपण माणूस मियाला की मी नक्की जाते. ते म्हणजे किती चांगलं आहे मियाला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघायला जाते मला इतकं भारी वाटत ना महाराज. ते म्हणतात काय निर्दयी माणूस आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, देह जाणार आहे हे कुणाला चुकलं? आपण काही भगवंत नाही की आपला देह जाणार नाही. देह जाईल जाईल त्या जाणार आहे. शम्माबुजी जाई की चलते चलते सासे रुक जाई की चलते चलते साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का भरोसा
नहीं जगता जगा बर का जगता जगा चलायला लागलो ना चलायला दहा जणांनी सोबत चलाव अरे बसलो ना दहा जणांनी सोबत बसाव अरे उठलो ना दहा जणांनी सोबत उठाव आणि यदा कदाचित मेलं सुद्धा जन ऐकलंय त्याच्या डोळ्यात खळखळ पाणी यावं त्याला जगणं म्हणतात महाराज इतकं थाटात जगा मानसाची साधी सरळ व्याख्या आहे एका वाक्यात सांगते किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं मानूस मानूस म्हणून जगा दुसऱ्यासाठी जगायला शिका जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकार आम्ही दुसऱ्यासाठी जगत नाही आम्हाला दुसऱ्याचं वाटणं करायला सांगा ना महाराज एक माणूस डॉक्टर गेला म्हटलं चार दिवस झालं पोटात दुखायलंय डॉक्टर म्हणला कारण खाण्यात बदल पिण्यात वातावरण पोटात कशामुळे दुखायलंय ती म्हणला जेव्हापासून रामभाऊच्या हिडीला पाणी लागलंय तेव्हापासून लयच पोट दुखायला लागले बरं का लय पोटात दुखत हो काय सांगायचं पोटात दुखणं जरा कमी करा जरा नीतिमत्तेनं वागा हो आम्ही इतकी नीतिमत्ता घाण टाकली ना इतकी आता बरं का ग्रामपंचायत जवळ आली पाटील उभा राहिले म्हणून बोलत नाही पण एक वाक्य मी कायम कीर्तनात सांगतो एक उपकार करतो बोलत जा काय कर्तव्य की नाही उपकार केल्यासारखं का करता अरे तुमचे पायच धुवायचे प्लाचे तर दुसरं काहीच राहत नाही महाराज का इतकं तुम्हाला इनवावं लागतं आणि हे बघा लोकांना वाईट माणसं प्रत्येक वेळेस राजकारण्याला वाईट म्हणतात बरोबर आहे की नाही आपण सुद्धा काय म्हणतो हा राजकारणासारखं वाईट काय नाही पण आपण किती चांगले त्याचा विचार करा ना 500,000 स्वाभिमान घाण ठेवणार आहे आपण लोकांना म्हणायचं तुम्ही लय वाईट आहे अरे मतदान करणं आपलं कर्तव्य आहे पण मतदान करताना असं करा कुणाचीही लाच न घाता स्वाभिमानाने मतदान करा आणि मग वर तोंड करून राजकारणाविषयी बोला लोकांना वाईट बोलायच्या आधी आपण किती चांगले त्याचा विचार करा अरे 5 वर्षासाठी 500,000 आपण स्वाभिमान घाण ठेवतो अरे त्यांचा विचार करा ज्यांनी आपल्यासाठी देह गमावला अरे कधी कधी असं म्हणावं असं वाटतं ह्या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए कोणासाठी मेलो ज्यांच्यासाठी मेलो त्यांनी काय केलं काही नाही महाराज आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात पिवळं कुपान पिवळं पिवळं कळलं त्यालाच कळलं 4 रुपये किलो तांदूळ दणक्यात महाराज बरं का अरे घरी बासमती खातून 4 रुपये किलोचा रेशनावर घेतो आणि ती का तसला खातो का 4 रुपये किलोचा तांदूळ ती गरीबाला 10 रुपये किलोनं विकतो महाराज नीतिमत्ता आहे महाराज एक चोर पकडायची मशीन होती जपानमध्ये आणली एका तासात 20 चोर पकडले ऑस्ट्रेलियात आणली एका तासात 30 चोर पकडले तीच मशीन भारतात आणली 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली इतका भारत महान आहे बरं का इतक्या सुंदर आणि गुणवान नीतिवान देशात आपण राहतोय म्हणून जरा विचार करा आपण दुसऱ्याला वाईट म्हणायच्या आधी आपण चांगलं असणं फार गरजेचं आहे एखादा पुढे जाताय ना जाऊ द्या ना जातोय ना एखादा पुढे जाऊ द्या पण आमची खेकड्याची जात पुढे कसं जाऊ द्याचा आम्ही खाली वाढणार लय हो पण जाऊ द्या लक्ष देऊन ऐका सगळे आपण एखादी गोष्ट जर योग्य करत असाल आपल्याला माहित आहे आपण दुसऱ्याची सेवा करतोय आपण जनतेची सेवा करतोय आणि त्यासाठी एखादी गोष्ट करणं योग्य आहे तर जगाला द्यायचं नाही द्यायचंच नाही हो हत्ती चालताय तू कुत्ते भुकते पण एवढंच आहे कुत्र्यानं जर हत्तीकडे लक्ष दिलं लक्ष देऊन ऐका हत्तीनं जर कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचा भाव वाढतोय कायम डोक्यात ठेवा 2-4 बेडकं होती बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा खडच्या वेलकाला दम निघाना ना हे कसे चढायले म्हणून दमच निघाना जे चढायला लागले त्यांना खालची बेडकं म्हणायला लागली चरमत चरमत गिरजाय काय सांगायला लागले चरमत 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 गिरजाय ऐकून दोघं तिघं पडले जे पडले त्यांना अजून वाईट वाटायला लागलं आम्ही चढायला लागलो होतो तरी पडलो मग यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली चरमत चरमत गिर जायगा अगर गिर गया तो बहुत लग जायगा मग वरच्यांनी विचार केला फार लांबून पडण्यापेक्षा जिथनं तिथनंच पडावं म्हणजे कमी लागल सगळेच पडले एक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहील सगळ्यांनी विचार केला सगळेच पडले एकटाच वर कसा गेला बरं का केस नंतर जी वर गेला ती भैरव आता
बहिरा बहिरा त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चरम चरम गिर जायगा, त्याला असं वाटायचं ही हात वरी करू करू मला म्हणते चर्जा चर्जा जायगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत. अरे भुकू द्या, त्यांच्या भुकल्यानं आपल्याला काय होत नाही मला सांगा. काळजी करायची नाही, आपल्याला माहित आहे ना आपण योग्य दणक्यात उभं राहायचं. आलो तर आलो, नाही नाही आलो मला का कोण उभं राहायचं, आपल्याला फक्त माहित पाहिजे. आता बरेच या कोरोनाच्या काळात सुद्धा पाटील दादांनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या लोकांसाठी. खरं सांगू का, या काळात कळलं की आप लोक कोण आणि पोरक कोण. मी तर पॉझिटिव्ह निघू देऊ, बायको सुद्धा दहा हात लांब पळायची, दुरून 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 मारायचं बरं का. ही दुनिया आहे हो, इथं काही खरं नाही. या दुनियेत आहे ना कशालाच महत्व नाही. आता कळलं आपलं कोण आणि पोरक कोण, म्हणे असं कधीतरी येणं गरजेचं आहे, काम आहे हे लक्षात ठेवा. पण यातून जरी चालायचं असेल ना तर नामाशिवाय पर्याय. भगवान श्रीकृष्ण सांगतात तेषा मम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिराज पार्थ मैया वेशक चेतसा. हा संसार सागर म्हणजे हे जीवन आहे. यात एकदा गुतलत की मेल्याशिवाय सुटका नाही. पण मरण्याच्या आधी जर तरायचं असेल तर माझ्या नामाशिवाय पर्याय नाही. देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही. देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. त्याला फक्त आपलं करा. आणि देव करतो सगळं करतो, फक्त देवावर प्रेम पाहिजे. आमचं प्रेम नाही, आम्ही निस्वार्थी नाही. निस्वार्थी तर नाही, आम्ही फक्त स्वार्थासाठी परमार्थ करतो. सिद्ध करून दाखवते. माता मौल्या, बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो बरोबर आहे. बोलत जा वय म्हणून मला दिसत नाही, मला ऐकू येतंय फक्त बरं का. आपलं वय नाही आहे, पटपट बोला. हा करताना पुरणपोळ्याचा स्वयंपाक करता, स्वतःला जी पोळी करता ती केवढी असते केळाया, पोळी केवढी असती ताटवर असती की नाही. आणि जी देवाला करता ती केवढी असती. तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोट जर बोललात तर इमानदारीने सांगा केसनांच्या बाया देवाची केवढी असते. बाया देवाची पोळी एवढीच असते की नाही. अजून तोंड घेऊन होय 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 म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की नाही. देवाला एवढीच ठेवता. आणि तुम्हाला काय वाटत, देव घरात दिसतो तेवढा, मंदिरात असतो तेवढा देव आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतका विशाल पांडुरंग आहे. महाराज देवाचं लग्न होतं देवाचं. सुंदर गाणं आहे बघा, या पंढरपुरात